नमस्कार, मी शनाया शेख, दिनमाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला म्हणजे निवडणुका आल्या असं समजायचं. अजित पवार यांचा सरकारला टोला. दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आमचंही आयुष्य उजळू दे. विविध संस्थेतील वंचित आणि अनाथ मुलांनी केली प्रार्थना. पूर्वीचे सरकार बदलले नसते तर या देशात तरुण उद्योजक तयार झाले नसते. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचं मत. आणि पिंपरी पोलिसांचा नवीनच प्रताप समोर. 6 महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर केला गुन्हा दाखल. आता बातम्या सविस्तराने. राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला म्हणजे निवडणुका आल्या असं समजायचं असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज अजित पवारांनी भाजपवर टोफ डागली आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लागले का असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी उपस्थित केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये कामगार परिषदेनिमित्त आज अजित पवार उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी भाजपवर तोफ डागली. राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला की समजायचं निवडणुका आल्या. भाजपाला 4 वर्ष राम मंदिर दिसला नाही का असा प्रश्न पवारांनी उपस्थित केलाय. आता पहा, राम मंदिराचा मुद्दा काढला. RSSने आत्ता स्टेटमेंट केलं राम मंदिराच्या बाबतीत. का 4 वर्ष तुमचं सरकार होतं ना, 4 वर्षामध्ये राम मंदिराच्या बद्दल काय निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण निव्वळ समाजामध्ये ध्रुवीकरण करायचं, 2 समाजात अंतर तयार करायचं आणि एका समाजाची मतं आपल्याला कशी मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न करायचा. आता लोक पण काही एवढे दुधखुळे राहिलेले नाही आहेत. निवडणुका आल्या तर आता शिवसेनेने पण आता 25 तारखेला चाललेत नेते अयोध्येला. काय करणार आहेत त्यांचं त्यांनाच माहिती. आणि त्यांना आता काहींनी सपोर्ट पण केलेला आणि पुन्हा हा मुद्दा येतो का काय अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती. असले मुद्दे आले की समजावं निवडणुका आल्या. राम भारतीय जनता पक्षाला आठवला की शिवसेनेला आठवला की समजावं काहीतरी आता लवकरच दिसतंय निवडणुकीचं बिगुल वाजणार, त्याच्यामुळे ह्यांना रामाची आठवण झाली. ज्या ज्या निवडणुका आल्यानंतर अशा महापुरुषांच्या किंवा देवांच्या आठवणी ह्या लोकांना येत असतात. तुम्ही पाहा ना, शहरात गुन्हेगारी वाढत चालले असून आयुक्तालय केलं मात्र मनुष्यबळ नाही. गुन्हेगारी कमी कशी होणार? राज्यात नागपूर आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय. मिनमिनत्या पंत्यांचा तेजोमय प्रकाश, दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेला शनिवारवाड्याचा परिसर, जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी लावलेली आशेची ज्योत, दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आमचंही आयुष्य उजळू दे, जीवन प्रकाशमान व्हावे अशी प्रार्थना विविध सामाजिक संस्थेतील वंचित आणि अनाथ मुलांनी शनिवारवाड्याच्या प्रांगणात केली आहे. विधायक पुणे आणि सहयोगी संस्थेच्या वतीने समाजातील अनाथ आणि वंचित मुलांसाठी शनिवारवाड्याच्या प्रांगणात दीपप्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदाचे 20वे वर्ष आहे. दगडखान कामगारांच्या मुलांसाठी काम करणारी संतुलन पाषाण वारजे येथील अनाथ मुलांचे आपलं घर सोशेफ एकलव्य बालशिक्षण न्यास पोत्रजांची मुले असलेल्या सह्याद्री मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेतील 100हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. विधायक पुणेच्या माध्यमातून मुलांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे फराळ आकाशकंदील आणि खाऊ देण्यात आला. यावेळी नटरंग कला अकॅडमीसह इतर नृत्य संस्थेतील कलाकारांनी दीपनृत्याचे सादरीकरण केले. यावेळी आनंद सराफ म्हणाले, दिव्यांच्या प्रकाशात अनाथ आणि वंचित मुलांचे दुःख वेदना दूर होऊन उत्साह आणि आनंद निर्माण करण्याचे कार्य आम्ही सर्व एकत्रित येऊन करत असतो. अवघी पुण्यनगरी ही दीपोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज असताना दीपोत्सवाच्या आनंदापासून जे घटक वंचित असतात, विशेषतः समाजातले उपेक्षित बालकं, अनाथाश्रम, अपंगांच्या संस्था, या ठिकाणी देखील या बालकांना दीपोत्सवाचा आनंद मिळाला पाहिजे यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गेली 15 वर्ष हा उपक्रम शनिवारवाड्याच्या व्यासपीठावर साजरा होतोय. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्या सर्व संस्थांमधील बालकांना, सुमारे 150 पेक्षा अधिक बालकं आज या ठिकाणी जमा झालेली आहेत विविध संस्थांमधली, ह्या बालकांना आमंत्रित करून त्यांच्यासमोर एकत्रित आपण त्यांच्या सहभागाने दिव्याच्या प्रार्थनेचा आणि दीपन नृत्य गीतांचा कार्यक्रम करत असतो. पूर्वीचे सरकार बदलले नसते तर या देशात तरुण उद्योजक तयार झाले नसते. मुद्रा योजनेतून या देशातील लाखो तरुणांना आपला हक्काचा व्यवसाय सुरू करता आला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचं यश आहे असं मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केलंय.
पुण्यात सूक्ष्म लघु माध्यम विभागाच्या वतीने तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. या देशात पूर्वीच्या सरकारने रोजगार वाढवला नाही, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. बँकेतही व्याजदर जास्त असल्याने व्यवसाय सुरू करण्यास मर्यादा येत होती. पण मोदी सरकारने स्टँडअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया मुद्रा योजनेतून अनेक तरुणांना कमी व्याजदरात आणि कोणतीही बँक गॅरंटी न घेता कर्ज उपलब्ध करून देते, त्यामुळे सध्या तरुणांना व्यवसाय सुरू करता आला. पुण्यात याचा लाभ 6 लाख नव्याने व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला आहे. हे या योजनेचे यश असल्याचे मत हंसरा अहिर यांनी यावेळी व्यक्त केले. ज्या आईवडिलांनी मुलांना शिकवलेलं आहे, ही मुलं काही करू इच्छितात, पण त्यांना जो आधार पाहिजे तो आधार आहे आर्थिक आधार. आणि खरं आहे की एखाद्या ग्रामीण भागाच्या चांगलं शिक्षण घेणाऱ्या मुलांना, तरुणांना जर इन्व्हेस्टमेंटसाठी जर व्यवस्था नसेल, हे देशातलं पहिलं सरकार आहे की आपण मुद्रा योजनेमध्ये पाहिलं असेल की सरकारने बिना गॅरंटीनं कर्ज देण्याकरता हा कार्यक्रम आखला. 6 महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलाय. सुनेने मारहाण, शिवीगाळ, शिळे अन्न खायला देणे आणि जिवंत जाळण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र वाकड पोलिसांनी चक्क मयतावरच गुन्हा दाखल केलाय. पती, सासू आणि सासऱ्यांनी हा जाच केल्याची तक्रार वाकड पोलिसांनी दिली. पण तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाले असताना ही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केलाय. मयत सासऱ्याचा मुलगा आणि तक्रारदार महिला यांचा 28 मे 2015 साली विवाह झाला होता. 6 महिने संसार अगदी आनंदात सुरू होता, पण नंतर व्यवसाय टाकण्याचं ठरलं. यासाठी तक्रारदार महिलेला माहेरून 5 लाख रुपये घेऊन यायला सांगितले, पण त्यास नकार दिला असता चरित्राच्या संशयावरून सतत तिला मारहाण शिवीगाळ सुरू झाली. उपाशी ठेवून शिळे अन्न खायला दिले जाऊ लागले. अपशब्द वापरून जिवंत जाळण्याची धमकीही दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केलाय. दरम्यान सासऱ्यांचे 27 जून 2018 निधन झाले असे असताना वाकड पोलिसांनी पती, सासू आणि मयत सासऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा प्रताप केलाय. पोलिसांना यासंबंधी विचारले असता निधन होण्यापूर्वी सासऱ्यांनी त्रास दिला होता म्हणून गुन्हा दाखल केल्याचं म्हटलंय. पण आता त्याची चौकशी कशी करणार याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. प्रकार असा आहे की एका महिलेनं सासरी होणाऱ्या त्रासाबद्दल त्या महिलेचं 2015 साली लग्न झालं. 2015 साली लग्न झालेलं होतं. लग्नानंतर तिला तिच्या पतीचा, सासूचा आणि सासऱ्यांचा त्रास होता. आणि 2015 ते 2017 जूनपर्यंत, जूनमध्ये मग या त्रासाला वैतागून जून 2017 ही महिला आपल्या वडिलाकडे वाकड येते. पूर्वी ती सोलापूरला राहत होती आणि तिला सासरच्या होणाऱ्या त्रासाबद्दल तिनं तक्रार केलेली आहे. आणि लग्न झाल्यानंतर 2017 सासरे जिवंत होते, परंतु आता 2018 साली ते मयत झालेले आहेत. म्हणून ज्यावेळेस त्या महिलेनं तक्रार दिली त्यावेळेस तिनं 2015 इन्सिडन्ट सांगितलेले आहे की पती, सासू आणि सासरे यांचा मला त्रास होता. आणि ते फिर्यादीत आपण कशा पद्धतीने तिघांनी त्रास दिला ते आपण पिरियड मोठा असल्यामुळं, 2015 पिरियड असल्यामुळं आपण तसा उल्लेख केलेला आहे. आणि आत्ता सासरे 2018 मयत झालेले आहे, त्याच्यामुळे फिर्यादीत त्यांचा तसा उल्लेख आलेला आहे की आणि महिलेनं म्हणून आपण जे फिर्यादीमध्ये सविस्तर घेतलेला आहे आणि शेवटी तिचा पती आणि सासू यांच्याविषयी आपण तक्रार रजिस्टर केलेली आहे. आता वेळ झाली का छोटेशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत.
डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तब्बल 4 महिन्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक RK गुप्ता यांना त्यांच्या पदाचे अधिकार पुन्हा सुपूर्द करण्यात आलेत. हा निर्णय संचालक मंडळाने शुक्रवारी घेतलाय. नियमबाह्य कर्ज देऊन फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना अटक झाल्याने देशातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती. या सर्वांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सर्वांची जामिनावर सुटका झाली होती. त्यांच्यावरील कारवाईमुळे बँकेच्या संचालक मंडळाने 29 जून रोजी झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मराठे आणि गुप्ता या दोघांचेही कार्यकारी पदाचे अधिकार काढून घेतले होते. तपासात मात्र DS कुलकर्णी यांची बँकेत विविध प्रकारची 109 खाती असून त्यांना कर्ज मंजूर करताना विशेष प्राधान्य देण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची फसवणूक केली, मात्र या प्रकरणात मराठे, गुप्ता, मोहनोत यांचा सहभाग नसल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे. दीपावलीच्या गर्दीचा फायदा घेत तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील गोकुळ कलेक्शन या कपड्याच्या दुकानातील किमती साड्यांवर खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिला चोरट्यांनी डल्ला मारलाय. मात्र दुकानदार कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव हा उधळलाय. चोरट्यांचा हा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. चोरट्या महिलांनी एका अल्पवयीन साथीदार मुलाच्या सहाय्याने मौल्यवान 3 साड्या चोरून दुकानालगत उभ्या केलेल्या स्विफ्ट मोटारीच्या डिक्कीत ठेवल्या. अजून 5 मौल्यवान साड्या चोरत असताना दुकानदार व कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवू नका अशी विनवणी चोरट्या महिलांनी दुकानदार मालकाकडे केली. महिला चोरट्यांनी साड्या परत करून चक्क कार्डद्वारे 50,000 रुपये देण्याचेही कबूल करीत होत्या. मात्र दुकानदार रुपेश मेहता यांनी घटनेचे गांभीर्य आणि प्रसंगावधान दाखवत चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांचा हा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घ्या ना पैसे, तुमचे हका घ्या आणि साड्या गाडी चालू केल्या. अरे तुम्ही सरळ सरळ पोलीस कंप्लेंट करा. इकडे गाडी उभी आहे. एका हाताने एक तारीवर छेडलेले सूर असा मधुर निनाद आणि गोड चालीत सूर ताल्ले आणि नृत्य म्हणजे परिपूर्ण संगीत अशा पार्वती बाऊल यांच्या गायन वादन आणि पद्मासातून ते जणू प्रत्यक्ष साकारले. कथक सम्राज्ञी गुरु पंडित रोहिणी भाटे यांच्या स्मरणार्थ तसेच नीलिमा अध्यय यांच्या संकल्पनेतून प्रकृती कथक नृत्यालयातर्फे संवेदन मैफल भरवण्यात आली होती. जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगणा प्रेरणा श्रीमाळी यांच्या नृत्य आविष्कार आणि बाऊल लोकसंगीताची परंपरा उलगडणाऱ्या पार्वती बाऊल यांचा स्वर पदन्यास दोन्ही एका स्वरमंचावर अनुभवता आल्याने रसिकांसाठी ही मैफल सांगतिक मेजवानीच ठरली. सरकार
सरकारने इंधन दरवाढ तसेच गॅस दरवाढ केलेली असतानाच आता धान्याचे भाव वाढल्याने खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. ऐन दिवाळीत अशी भाववाढ केल्याने सरकारने गोरगरिबांच्या दिवाळीवर विरजण घातल्याच्या भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केल्यात. शासनाने जाहीर केलेले हमी भाव आणि वाढलेले इंधनाचे भाव यामुळे धान्यांचे भाव वाढले आहेत. त्यातही हरभरा मूग डाळ साखर यांचे भाव तर 10 ते 15% वाढले असून सण साजरा तरी कसा करायचा असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. गॅसवालेही आपल्याला अनुदान देत आहेत, 4-4 महिने आमचे जमा पण होत नाही आणि त्याच्यामध्ये महागाईमुळे दिवाळीतला आपण काही वस्तू घ्यायचं बोललं की खूप महाग वाजते. कपडे झाले, धान्य झालं, ह्याच्यामध्ये खूपच भरपूर हे होते, प्रॉब्लेम येतो. सामान्य वर्ग दिवाळी करू शकतच नाही, तेव्हा करायला गेले की थोडंसे मध्ये आटोप्यात आजकाल काम होतंय माणसांचं. ॲक्च्युली दिवाळी असंच नाही आहे, एनिवेज सुद्धा महागाई खूप वाढलेली आहे. काल घरी सिलेंडर आला 950 रुपये आणि ओव्हरऑलच महागाईमुळे आता फराळ वगैरे सगळंच किराणाचं दर तर इतके वाढलेत आणि त्यातसुद्धा भेसळयुक्त जे मटेरियल येतं, म्हणजे एवढे पैसे देऊनसुद्धा जे येणारं मटेरियल आहे ते भेसळयुक्त असतं. म्हणजे ॲश्युरिटी कुठेच राहिलेली नाही आहे की जे एवढे पैसे देऊन घेऊ ते सुद्धा व्यवस्थित असेल. मग एवढं पे करायचं आणि सामान्य नागरिकांना ॲक्च्युली हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड जातं. खाद्यपदार्थाबरोबरच सरकारने लागू केलेल्या GST मुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे सरकारने या वस्तूच्या भाववाढीवर आणि व्यापाऱ्यांवरही नियंत्रण ठेवण्याच्या अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. ओव्हरऑल आपण सगळ्याच गोष्टी धरतो, नुसतं खाद्यपदार्थ धरून नाही चालत. इवन लहान मुलांच्या कपड्यांपासून ते इतर कुठल्या गोष्टी, आता काय काय जणांची खरंच परिस्थिती नसती. आजकाल पगार पण लोकांना कमी मिळतो, पोरांना एखाद्या वेळेला चांगला ड्रेस घ्यायचा म्हटलं तरी लोकांना 1000 वेळा विचार करायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टीकडनं लक्ष देऊन जर का आपल्याला सोयीस्कर जर असं काही होणार असेल तर ते नक्कीच कुठेतरी चांगलंच असेल. हे गॅस वाढलेला आहे, कपड्याच्या दुकानात गेले तर ते कपड्याच्या इथं GST लागलेली आहे, सगळ्याच वस्तू महाग झालेल्या आहेत, त्यामुळं गरिबांनी जगायचं कसं हा प्रश्न येतो. सध्या हरभराळा 60 ते 70 रुपये किलो, मुगडाळ 75 ते 80 रुपये किलो, साखर 35 रुपये किलो, नारळ 20 रुपये प्रतिनग, गुळ 45 ते 50 रुपये किलो, सूर्यफूल तेल 95 ते 100 रुपये प्रतिकिलो, शेंगदाणा तेल 120 रुपये किलो, तसेच तूप 550 ते 600 रुपये किलो असे किराण्याचे दर असून यंदाच्या या दिवाळीमध्ये हे भाव वाढल्याने गरिबांची दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. दिवाळीत घरोघरी किल्ले साकारण्याची परंपरा अविरत राहावी तसेच नव्या पिढीला या प्रथेची माहिती व्हावी या दृष्टीने महापालिकेकडनं दरवर्षी किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं जातं. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध किल्ले साकारण्यात आलेत. महाराष्ट्रातील राजगड, रायगड, तिकोना, विजापूर, पन्हाळगड, मुरुड, जंजिरा असे महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचे प्रतिकारात्मक रूप या प्रदर्शनात साकारले आहे. किल्ल्याबरोबरच त्या किल्ल्यांची माहिती देणारे फलक देखील येथे लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांची असलेली वैभवशाली परंपरा संभाजी उद्यानामध्ये पाहायला मिळते. हे प्रदर्शन संभाजी उद्यानामध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुणे शहर राष्ट्रवादी पार्टीकडून सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहर 8 विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाची पुणे शहर कार्यकारिणीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मतदारसंघ अध्यक्ष आणि शहर कार्यकारिणी जाहीर करत असताना या यादीमध्ये सर्व समाजातील आणि शहराच्या 8ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभाग पुणे शहर कार्यकारिणीमध्ये सध्या वरिष्ठ उपाध्यक्ष पद 6, उपाध्यक्ष 10, सरचिटणीस 8, संघटक सचिव 15 आणि सचिव 8 अशी कार्यकारिणी सध्या करण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. चर्चेत आला म्हणजे निवडणूक आल्या असं समजायचं. अजित पवार यांचा सरकारला टोला. दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे आमचंही आयुष्य उजळू दे. विविध संस्थेतील वंचित आणि अनाथ मुलांनी केली प्रार्थना. पूर्वीचे सरकार बदलले नसते तर या देशात तरुण उद्योजक तयार झाले नसते. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचं मत. आणि पिंपरी पोलिसांचा नवीनच प्रताप समोर. 6 महिन्यांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीवर केला गुन्हा दाखल. याचबरोबरच बातमीपत्र इथेच संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.